हिंगोलीची महाविकास आघाडीची जागा ही चर्चा आहे अशी की शिवसेना ठाकरे गटाला जाणार आहे, पण काँग्रेसकडून सचिन नाईक यांचं नाव संभाव्य यादीमध्ये जाहीर झालं होतं आणि आपल्यासोबत याच विषयावर चर्चा करण्यासाठी आहेत काँग्रेसचे नेते मुनीर पटेल. सर, काँग्रेसची जागा ही संभाव्य यादीमध्ये सचिन नाईकांचं नाव आलं होतं, पण आता शिवसेना ठाकरे गटाला जाते असं कळते? नाही, अजूक इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा चालू आहे. आम्हाला अपेक्षा आहे की ही जागा हिंगोलीची ही काँग्रेसला सुटेल. काँग्रेसतर्फे दोन नावं आहेत संभाव्य यादीमध्ये, सचिन नाईक यांचं नाव आलेलं आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या परग्याताई सातो ह्यासुद्धा प्रयत्नात आहेत की ही जागा काँग्रेसला सुटून त्यांना जागा भेटावी यासाठी. आणि इंडिया आघाडीमधून जे उद्धव साहेबांचं जे गट आहे सेनेचा, त्यांनासुद्धा अपेक्षा आहे की त्यांनासुद्धा ही जागा सुटली पाहिजे. परवाच उद्धव साहेब येऊन गेलेत, त्यांनी काही अशी जागा सुटली आणि कोणाचं नाव घोषित असं काही केलेलं नाही. त्यांनीसुद्धा हेच सांगितलं, त्यांनीसुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये हेच सांगितलं की जागा आपल्याला सुटेल, सुटली तर आपल्याला काम करणं आहे, आणि कोणालाही सुटली तरी आपण कामासाठी सज्ज राहा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि एक दोन दिवसामध्ये निश्चितपणे ही जागा कोणाला आहे आणि इंडिया आघाडीतर्फे कोण उमेदवार राहणार आहे हे निश्चित होणार आहे. उमेदवार कुणीही इंडिया आघाडीतर्फे असलं तरी आमची काँग्रेसची टीम पूर्ण हिंगोली जिल्ह्यातली सज्ज आहे. काँग्रेसला सुटली तरीही आम्ही एक चांगल्या आणि ताकदीनं काम करणार आहोत, आणि इंडिया आघाडीतल्या कोणत्याही घटकाला सुटली तरी आम्ही तितक्याच ताकदीनं काम करणार आहे, आणि हिंगोलीची जागा ही इंडिया आघाडीच जिंकणार हे आम्हाला अशी शाश्वती आहे. अशोक चव्हाण भाजपामध्ये गेले, त्यांच्या पाठोपाठ आता अजून एक धक्का बसला आहे की काँग्रेसचे कैलास राठोड जे आहेत त्यांनी सुद्धा आता भाजपाची हातमिळवणी केली आहे. त्यांनी अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश केला आहे आणि ते लोकसभेची सुद्धा उमेदवारी मागत आहेत, कारण बंजारा बहुल समाजाचा एक चेहरा हिंगोली लोकसभेचा खासदार व्हावा यासाठी. अशोकराव हे बीजेपीमध्ये गेलेत हे आता जुनी गोष्ट झाली. त्यांच्यासोबत काही त्यांच्यासोबत राहणारे कार्यकर्ते त्यापैकीच ते होते, राठोड होते, आणि ते सुद्धा अशोकरावच्या सोबत तिकडे गेलेत. आता ते तिकून जागा मागत असतील त्याबद्दल काही मी सांगणं उचित नाही, आणि ते बहुल आहेत हे मान्य आहे. आज वंचितकडून बी आम्ही आमच्या आघाडीकडे जर वंचित आले तर वंचितला एखाद्या वेळेस जागा सुटली तर निश्चितपणे डॉक्टर बी डी चव्हाणचं नाव ऐकतो आहे. इंडिया आघाडी कोणती अजून अलायन्समध्ये अलायन्स झालं नाही आहे, वंचित आली नाही आहे महाविकास आघाडी? नाही, अजून आली नसली तरी बोलणं चालू आहे, आणि निश्चितपणे मला शाश्वती आहे या गोष्टीची, कारण मी वंचितमध्ये सुद्धा काम केलेलं आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे निश्चितपणे यावेळेस ते मोदी सरकारच्या विरोधात काम करणारे आहेत. सन्मानजनक त्यांना जर जागा भेटल्या तर ते निश्चितपणे आमच्यासोबत राहतील आणि राहणार आहेत अशी आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडूनसुद्धा. आणि आमच्यासुद्धा नेते त्यांना सन्मानजनक पूर्ण जागा देऊन त्यांचा सन्मान करून त्यांना इंडिया आघाडीमध्ये घेणार आहेत हे मी आज इथे सांगू इच्छितो. मागच्या वेळी काँग्रेसचे राजू सातव दिवंगत नेते जे आहेत त्यांच्या विरोधात शिवसेना होती, पण आताच तुम्ही महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळे काँग्रेस असल्यामुळे तुमची जागा यावेळेस जाऊ शकते, कारण शिवसेना ठाकरे गटाची ही जागा मानली जाते. आता तुम्ही युतीमध्ये आहात त्यामुळे काँग्रेस आघाडी महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळे तुम्हाला ही जागा मुश्किल वाटते असं सुटणं? नाही, तुमचं म्हणणं हे बरोबर आहे, परंतु त्यांच्यासोबत असलेले जे आधीचे खासदार आहेत ते शिंदे गटात गेलेले आहेत, सेनेमध्ये गेलेले आहेत. म्हणून कसं असतंय की जागा निवडून येण्याचं हे निकष लावल्या चाललं आहे, आणि निवडून येण्याच्या जागेमध्ये निकष लावल्या जात असताना मी हे म्हणणार नाही की उद्धव साहेबांच्या गटातलं शिवसेनेचं उमेदवार निवडून येणार नाही, ते बी निवडून येणारच आहे, परंतु निवडणुकीचं जर निकष लावलं तर ही हिंगोलीची जागा ही अल्पसंख्याक OBC हा समाज मोठ्या प्रमाणात इथं राहतो, आणि त्यासाठी का हे समाज आज काँग्रेसला मानणारा समाज आहे, आणि त्यासाठी आम्हाला
थोडी आशा आहे की बा काँग्रेसला सुटेल तरी जागा मोठ्या प्रमाणात आणि आपल्याला जिंकायला सोपी जाईल. आणि उद्धव साहेबाला बी जर सुटली त्यांच्या सेनेला तरी ही जागा जिंकणं आमच्यासाठी अवघड नाही, कारण राजू सातव ज्यावेळेस निवडून आले ते त्यावेळेस सेनेनेच त्यांचा मुकाबला केला होता, सेनेनेच भरमसाठ वोटिंग घेतलेली होती. आज काँग्रेस आणि सेना आणि राष्ट्रवादीचा पवार गट आणि वंचित आघाडी हे जर चार घटक एका जागी आले तर लाखोच्या लीडनं ही जागा निघेल. कोणाची ह्या चारपैकी कोणाचीही जागा ही लाखोच्या लीडनं निघेल इतकी आम्हाला शाश्वती आहे आणि त्याबद्दल आम्हाला निश्चितता आहे. यावेळेस शिवसेना ठाकरे गटाला जर ही जागा गेली तर नागेश पाटील आष्टीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाली अशी चर्चा आहे. तुमच्या मागं मोठं मताधिक्य आहे, तुमचंसुद्धा मतदान आहे आणि तुम्ही काम करतील का आता महाविकास आघाडीचं काम करणार का अलायन्समध्ये तुम्ही जर ठाकरे गटाला जागा गेली? निश्चितपणे आम्ही महाविकास आघाडी कोणालाही जागा जाऊ, ठाकरे गटाची ठाकरे गटाने कोणालाही तिकीट देऊ. दोन नाव तिकडे बी मी ऐकतोय की आष्टीकर साहेब आणि तुमचे गोरेगावकर भैया पाटील गोरेगावकर यांच्या पत्नी रुपालीताई ह्यांचंही नाव ऐकतो. मी वारंवार आपल्याला हे सांगू इच्छितो की जागा कोणाला बी जाओ, कॅन्डिडेट कोणीही राहो, आम्ही इंडिया आघाडीचं काम करणार, आम्ही आमचं धर्म पूर्णपणे पाळणार. त्यावेळेससुद्धा आम्ही मी राष्ट्रवादीत होतो, पवारसाहेबांकडून राष्ट्रवादीत होतो, त्यावेळेस राजू सातवला जागा सुटली होती, तुम्ही मला बघितला असेल, त्यावेळेस प्रत्येक स्टेजवर मी होतो आणि आम्ही राष्ट्रवादीवाद्यांनी त्यावेळेससुद्धा माझ्या कार्यकर्त्यांनी पूर्णपणे राजू सातवांना साथ दिली ती. आत्ता मी काँग्रेसमध्ये आहो, आम्ही काँग्रेसचे सर्व इव्हन माझ्या समाजाची मलासुद्धा खात्री आहे की समाजसुद्धा एकजूट होऊन आणि काँग्रेसचे कार्यकर्तेसुद्धा एकजूट होऊन यावेळेस इंडिया आघाडीचं काम करतील हे निश्चित आहे. निश्चितच आपण पाहू शकतो की हे होते काँग्रेसचे नेते मुनीर पटेल आणि महाविकास आघाडीमध्ये जागा ही कोणत्याही हिंगोली लोकसभेची जागा ही कोणत्याही पक्षाला गेली तरी आम्ही आघाडीचा धर्म पाळू अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत, हिंगोली.